छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे कोकणात आल्यासारखं वाटत नाही यार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर। वा मस्त। आज जी संस्था शताब्दी 100 वर्ष पूर्ण करायच्या दिशेने वाटचाल करते त्या संस्थेमध्ये येताना ह्या कार्यक्रमात सहभागी होताना अत्यंत आनंद होतो। माझ्या शेजारी एक प्रसन्न व्यक्तिमत्व दळवे साहेब, मोहिते साहेब, पुरोहित साहेब, मानसरे साहेब, बोरकर साहेब, कदम साहेब, आता सगळ्यांची नावं घेऊन अवघड आहे। आणि प्यारो प्यारे मित्र असंही मला म्हणता येत नाही, कारण प्यारे देशवासी म्हणलं की सगळ्यांना दस्त होतं, त्यामुळं तयार प्यारे मित्रही म्हणू शकत नाही। तर समस्त व्यासपीठ आणि माझे मित्र राठोड सर, समस्त शिक्षक वृंद, अत्यंत आनंद होतोय। 80 शिक्षक शाळेमध्ये आहे आणि एका शिक्षकासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। तर पालक असतील, सगळे शिक्षक असतील, माझे विद्यार्थी मित्र, सकाळी मी महाडमध्ये जायचंय। तर एक म्हटलं भोरमध्ये आपण 7 पर्यंत आल्यानंतर इथे 8:30 पर्यंत पोहोचू। मी तसा मूळ माझं गाव भोरचं, त्यामुळे मी पण तुमच्यापैकी एक, पण पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे। आणि सकाळी निघताना असं वाटलं की आपल्याला उशीर होतोय की काय, पण बऱ्यापैकी मी तुमच्यामध्ये सहभागी वेळेमध्ये सहभागी होऊ शकलो। आणि आता इथं आल्यानंतर जे वातावरण पाहिलं प्रचंड प्रफुल्लित वाटतंय। आणि मी सुद्धा आता हक्काने म्हणेल मी पण कोकणचा असा। तर 22 तारीख माहिती, 22 तारीखला काय 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 म्हणताय, काय म्हणताय तुम्ही? वा पनी गेम पनी गेम पाठीमागे 10वी 12वी आहे का, जागा आहात का? बर, काय 22 उद्या 22 तारखेला काय आहे? पनी गेम 10वी 12वी उद्या आहे गणित दिवस, रामानुजांचा रामानुजांच्या आपण कृत्यार्थ तो दिवस साजरा करतो। आणि अशा एका गणितज्ञाच्या हस्ते तुमच्या शाळेच्या हस्तलिखिताचं प्रकाशन झालं, तर हा संपूर्ण सन्मान मी रामानुजांना अर्पण करतो। काय नाही कोकणमध्ये, कोकणामध्ये काय नाही, शतकानुशतके पारतंत्र्याचा अंधकार संपूर्ण हिंदुस्थानात पसरला होता, तेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे आपले शिवाजी महाराज शेवटी आयुष्याच्या शेवटी जिथून मुघलांना शर्तीची झुंज दिली, ते संभाजी महाराज सुद्धा त्यांनी कोकण परिसरामध्ये राहून बलाढ्य शत्रूला सुद्धा ते झुंज देत राहिले। जन्मसिद्ध माझा हा जन्मसिद्ध स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशा संपूर्ण हिंदुस्थानाला छाती ठोकपणे सांगणारे लोकमान्य टिळक सुद्धा कोकणचे। सुशीतांच्या लढ्याचं नेतृत्व करता करता महाडच्या 14 तळ्यापासून सुरुवात करणारे आंबेडकरांचं राजकीय नेतृत्व सुद्धा सुरू होतं कोकणापासून। अशा ह्या कोकणाचे तुम्ही पायी का,
मित्रांनो, मी तुमच्याशी पुढील 10 ते 15 मिनिटं तुमच्याशी संवाद साधणार आहे. काय साधणार आहे? मी तुम्हाला भाषण देणार नाही. डोळ्यासमोर 10 लोकांना, त्याला आम्ही म्हणतो रोल मॉडेल, बरोबर? काय म्हणतो आपण त्याला? मला पण असं म्हणायचंय, असं जे आपल्याला वाटतं आपण रोल मॉडेल म्हणतो. 10 लोक तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणली तर आली का 10 लोक तुमच्या डोळ्यासमोर? बर, तू सांग तुला काय म्हणायचंय. हां सांग तुला काय म्हणायचंय. पाठीमागं बघू नको, तोच तोच. हां उभा राहा, उभा राहा, उभा राहा, घाबरू नकोस. एवढं छान संमेलन, छान नियोजन केलेलं आहे, ते तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे तुम्ही बोलणं गरजेचं आहे. काय म्हणायचं तुला? कम्प्युटर इंजिनियर जोरदार काय झालं पाहिजे. मित्रांनो, रोल मॉडेल तुम्ही 10 डोळ्यासमोर आणले, त्यातल्या 8 लोक, त्यातली 8 लोक शाळेमध्ये फारशी हुशार नव्हती. याचा अर्थ अभ्यास करायचा नाही, हुशार राहायचं नाही असं नाही. सांगण्याचा भाग माझा असा आहे की हुशारी, शैक्षणिक हुशारी आणि आपलं कर्तृत्व याचा संगम त्यांच्या त्या 8 10 पैकी 8 लोकांच्या जीवनामध्ये आहे, म्हणून ते जीवनामध्ये यशस्वी बनलेले आहे. मग ह्या स्नेहसंमेलनाचं उद्दिष्ट सुद्धा तेच आहे की जे शैक्षणिक प्रगती दाखवत आहेत त्यांना तर ही चांगली संधीच आहे. संध्याकाळी तुम्ही फनी गेम्स, उद्या फनी गेम्स आहे ना, बर, मग तुम्हाला तुमच्या मनसोक्त, म्हणजे आता मला वाटायला लागलंय की कोकणातून एवढे नाटककार, कलाकार, अभिनेते का तयार होतात, तर फनी गेम्समध्ये तुम्ही भाग घ्या. मग ते 8 लोकांचं तुम्हाला सांगायचं राहिलं, 8 लोकांनी काय केलं? शाळेमध्ये आपला मार्क मिळवायचे, त्याला पर्यायच नाही, पण त्या 8 लोकांनी जीवनामध्ये काय केलं त्याच्या 2 गोष्टी सांगतो. 10वी 12वी कान डोळे उघडे ठेवून ऐका, कारण तुम्ही त्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी आयुष्याचं एक टार्गेट फिक्स केलं आणि जीवतोडपणे एकाग्रतेने त्या दिशेने ते चालत राहिले. म्हणजे आपल्याला टार्गेट फिक्स करता आलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण प्रवास करत राहता आलं पाहिजे. हजारो वेळा तुम्हाला अपयश आलं, त्या अपयशातून तुम्ही पुढे जात राहिलं पाहिजे, तरच आपल्याला आपण ठरलेल्या टार्गेटपर्यंत, ठरलेल्या उद्दिष्टांपर्यंत आपल्याला जाता येते. मला अजूनही एक गोष्ट दळवी साहेबांना आणि राठोड सरांना आवर्जून सांगाविषयी वाटते. बघा, एवढे राजकीय, तुम्ही कुणाचे पायक आहात, कुणाची परंपरा चालवताय, ही परंपरा तुम्हाला जर कळाली तर तुम्हाला नक्की अभिमान वाटेल. असा एकही राजकीय पक्ष नाही की ज्याची भिस्त कोकणवासियांवरती नाही. बाळासाहेब ठाकरे कोकणावर भिस्त ठेवणार, कुठलाही राजकीय नेता, एका पक्षाचं नाव घेणं बरोबर नाही. सगळे पक्ष किंबहुना, हे मला नेहमी कोडं पडलेलं आहे आणि आज मला ते उलगडलं आहे. आता ते नावही फारसं प्रचलित नाही आहे, तुमच्या लक्षातही कदाचित येणार नाही आहे. कम्युनिस्ट विचारसरणी, समाजवादी म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, कम्युनिस्ट विचारसरणी फक्त भारतामध्ये 1-2 ठिकाणी आहे, केरळ आणि पश्चिम बंगाल. त्यातलं आता पश्चिम बंगाल तर नाहीच. आणि कम्युनिस्ट विचारसरणीची लोक महाराष्ट्रामध्ये जर कुठून उदयाला आली असेल माहिती आहे? कुठून आली? मोठ्याने कुठून आली? आणि त्याचं उत्तर मला आज मिळालं, तुमची कार्यक्रम पत्रिका.
तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये तुम्हाला सुद्धा स्थान दिलेले आहे. आणि मग मला कळतं की टिळक आंबेडकर मधुगंधवते हे विनाकारण कोकणातून तयार होत नाहीत. त्याची भरणे, त्याची पायाभरणे त्यांच्या शाळेतील त्यांच्या दूरदृष्टी ठेवणाऱ्या शिक्षकांकडून, दूरदृष्टी ठेवणाऱ्या संस्थाचालकांकडून काळजीपूर्वकपणे हेतुपुरस्करपणे केली जाते. याच्याबद्दल तुम्हाला त्याचा अभिमान वाटलाच पाहिजे. आणि एकदा शाळेच्या मॅनेजमेंटसाठी, व्यवस्थापनासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, तुमच्याशी आता सविस्तरपणे बोलता येणं एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही. तरी पण मी आता तुम्हाला जो मंत्र सांगितला की आयुष्यामध्ये विशेषतः तुम्ही 10वीला असाल, 8वीला असाल, तर एक 5 मिनिटं त्याच्यावरती बोलतो आणि मग माझ्या मूळ विषयाला येतो. 10वीला किती मार्क पडतात? 90%, 95% मार्क पडतात का नाही? तुमच्या मित्रांना पडले असतील, भावाला बहिणीला पडले असतील ना? बा चांगले असतात मार्क, त्याचं अभिनंदनच आपण करायला पाहिजे. पण ते मार्क माझ्या त्या विद्यार्थिनीला, विद्यार्थ्याला 12वीला सांभाळता येत नाही. त्याच मित्राला किंवा त्या मैत्रिणीला तुम्ही विचारलं तुला 12वीला काय मार्क पडले, तर तो खास सांगत नाही. आणि सांगितलं तर म्हणतो मला 70% पडले, 60% पडले. मग असं काय झालं 2 वर्षामध्ये? तर त्याचा एक धांडोळा मी घेतला, त्याचं थोडंसं निरीक्षण केलं, तर माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की 2 गोष्टी आपल्याकडे घडल्या जातात. एक म्हणजे फक्त प्रश्न उत्तर मार्क ह्या चक्रामध्ये तुम्ही अडकू नका. काय मी चक्र सांगितलं? प्रश्न उत्तर मार्क. सर काही करा, मला फक्त पास व्हायचंय, म्हणता का तुम्ही असं? म्हणता असं म्हणणारे बरोबर ह्या चक्रामध्ये अडकले जातात. आणि मग मला फक्त प्रश्न सांगा, उत्तर सांगा, मला पास व्हायचं आहे की तेवढं सांगा, मी पास होऊन पुढे जातो. मग तुमचा पुढचा मार्ग खडतर होतो. त्यासाठी तुम्हाला एक मी मंत्र देतो जाता आता की मूलभूत बेसिकपासून शिकण्याचा प्रयत्न करा. बेसिकपासून शिकण्याचा जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला शिक्षणाचा खरा आनंद घेता येतो आणि तुम्ही स्वतःचे स्वतः शिक्षक बनता. अनेक कार्यशाळा मी गव्हर्नमेंटच्या असतील, खाजगी असतील, त्या शिक्षकांच्या कार्यशाळा घेत असताना मी नेहमी शिक्षक बंधू भगिनींना सांगतो, मिनिमम टीचिंग मॅक्झिमम लर्निंग हे झालं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून आपलं एक शैक्षणिक उद्दिष्ट असलं पाहिजे की विद्यार्थी हा विद्यार्थ्याचा शिक्षक बनला पाहिजे. काय बनला पाहिजे? आणि तेव्हा तुम्ही बनता. मग तुम्हाला कुठली परीक्षा येऊ, IIT असो, NEET असो, अजून कुठल्या कुठल्या एक्झाम तयार करू द्या, त्यांनी काही फरक पडत नाही. मी माझ्या गणितापुरतं सांगायचं म्हणलं तर उद्या गणित दिवस आहे. तर मी स्वतः हे पाहिलं असं की माझा खेडेगावातून हा जो येणारा विद्यार्थी आहे तो संपूर्ण जागतिक स्पर्धेमध्ये टिकताना त्याला अवघड पडते ते. तर मी माझ्या गणिताच्या दृष्टिकोनातून, कारण नुसतं सल्लं देण्यात पण अर्थ नाही, तर मग मी असं एक गणिताचं मॉडेल तयार केलं की ज्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी वेळामध्ये गणितामध्ये मास्टरी मिळू शकता. तर असं तुम्ही सगळ्या विषयांसाठी करू शकता. आणि वेळेच्या अभावी थोडंसं मी शेवटी 4 मिनिटं अजून घेतो आणि तुमच्याशी तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये निराश कधी व्हायचं नाही. असं म्हणतात निराश मत होना कमजोर तेरा वक्त है तू नहीं, कमजोर तेरा वक्त है तू नहीं. जिंदगी में कभी किसी बुरे दिन से सामना हो तो हौसला इतना रखना, दिन बुरा था जिंदगी नहीं.
त्यामुळे तुमच्या आयुष्यासमोर भरपूर कालावधी अजून शिल्लक आहे. एकच मंत्र देतो, पुन्हा पुन्हा सांगतो की आयुष्यामध्ये आता प्रामाणिकपणे जर पाहायचं म्हणलं तर ह्या संपूर्ण आम्ही जे व्यासपीठावरती सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ बसलेलो आहोत त्याच्यामध्ये एका गणितज्ञाला एका शिक्षकाला जे स्थान दिलेलं आहे त्यातूनच संस्थेची दूरदृष्टी आपल्या लक्षामध्ये येते. त्याबद्दल त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करायला पाहिजे. जोरदार टाळ्या संस्थेच्या दूरदृष्टीला. कारण 100 वर्षापूर्वी कोकणामध्ये काय अवस्था असेल, कोकणामध्येच काय संपूर्ण हिंदुस्थानामध्ये काय अवस्था असेल तर हे आपण पाहू शकतो. 100 वर्षापूर्वी जे लावलेलं छोटंसं रोपटं त्याचा वृक्षरक्ष करण्यामध्ये माझ्या लक्षात आलं ते हस्तलिखित पाहताना की पाटील साहेब असतील, आता दळवी साहेब संभाळत आहेत, त्यांनी वृक्षरक्ष फक्त केलाच नाही तर तो भरतोय हे ही गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली. आणि जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा हा सांगितलेला वारसा कदापि विसरू नका. कधी तुमच्या मनामध्ये निराशेचे विचार जरी कधी पसरले तर ज्या ज्या लोकांनी कोकणामध्ये उभं राहून आरोळी ठोकली आणि ती संपूर्ण हिंदुस्थानाने ऐकली त्यांना डोळ्यासमोर आणा. आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये निराशेचे सूर निराशेचे विचार कधीच राहणार नाहीत याची मला मात्र खात्री वाटते. आणि पुन्हा सांगायला मला आवडतं, मी पण कोकणचा असा. तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.